कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या योजनेत झालेला भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड झी 24 तासनं केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातनं संताप व्यक्त झाला. विविध संघटनांकडून देखील वन विभागाला आता धारेवर धरलं जात आहे. वृक्षारोपण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सह्याद्री बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटलांना जाब विचारला. यावेळी त्यांनी आंदोलकांना थातुरमातुर उत्तर दिली. यावेळी आंदोलकांनी मुख्य वनसंरक्षकांना धारेवर धरून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करावं अशी मागणी केली आणि त्याचबरोबर झी 24 तासनं हा भ्रष्टाचार समोर आणल्याबद्दल अभिनंदन देखील केलं. जी 24 तासनं जे हा विषय लावून धरला त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आम्ही. ज्या पद्धतीनं हा भ्रष्टाचार, ही साखळी पद्धतीनं भ्रष्टाचार केला आहे तो लोकांसमोर यावा ह्याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. फक्त आज आम्ही निवेदन देऊन थांबलो जरी असलो तरी इथून पुढं आमची जी स्टाईल आहे आंदोलनाची त्या पद्धतीनं आम्ही सरकारला ह्याच्या अगोदर अनेक वेळा झुकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही या वन अधिकारी आणि ह्यांना आता झुकवल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची त्रयस्थ व्यक्तीमार्फत चौकशी व्हावी होणं गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी वन अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये जी निपक्षीपणे चौकशी झाली पाहिजे, अन्यथा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला घेराव घालू, प्रसंगी आमचं आंदोलन प्रखर करू, परंतु जोपर्यंत कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. शिवसेनेकडूनही वनविभागाच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. वनविभागातला भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते चांगले संतापले. झाडं लावायच्याऐवजी ज्या अधिकाऱ्यांनी ही जी झाडं खाऊन टाकलेली आहेत तो प्रामुख्यानं महत्त्वाचा विषय आहे. वनमंत्री जे या जे जबाबदार मंत्री आहेत ते मला वाटतं की या आता अधिवेशनमध्ये नाही आहेत. या वनमंत्र्यांनी स्वतःच्या या वन खात्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा वनवा पेटला आहे तो वनवा ताबडतोब आटोक्यात आणावा, अन्यथा याची धग या वनमंत्र्यांना लागल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून देतो. तर वन खात्याची दशलक्ष कोटींची योजना म्हणजे दशलक्ष कोटींचा भ्रष्टाचार म्हणावा लागेल अशी टीका खासदार राजू शेट्टींनी केली आहे. आज जे काही वैश्विक तापमानवाढीचं संकट दारात आलेलं आहे त्याच्यावर काही उपाययोजना सरकार गांभीर्याने करते, वन खातं कामाला लागलेलं असं मला वाटलेलं होतं, परंतु वन खात्याचे अधिकारी भलत्याच कामाला लागलेले होते हे आता मला कळालं. झी 24 तासनं वेळोवेळी या प्रकरणातील भ्रष्टाचार उघड केलाय. आता सरकारनं देखील याची तत्काळ दखल घेत कारवाई करणं गरजेचं आहे. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर.